आपण गेला त्यावेळेला आम्ही अतिशय जड अंत करणारे शिवाजी महाराज आलो होतो. आपण आम्हाला विशेषतः मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये जे हवाई स्थानाने आता दिलेली आहे ती आमच्या दृष्टीने अतिशय साहेब छत्रपती शिवरायांना तुम्ही व्यासपीठावर आडवं खरं तर उभ्या महाराष्ट्राला एक वेगळा पायंडा घालून दिला. छत्रपती शिवराय आपला आनंददेवक, परंतु त्यांच्या मनातलं जे स्वराज्याला सुराज्य करण्यासाठी तुम्ही केलेले धडपड अखंड हिंदुस्थानाने पाहिलेले आहे. आता धडपडीमध्ये तुमच्या सतत त्याने शिवसैनिकांना सांगलं होत की आपला 80% समाजकारण महत्वाचं आहे, राजकारणामध्ये 20% एकत्र ठीक आहे, पण तुमचा वसा आणि वारसा घेऊन साहेब या शिवजन्मभूमीमध्ये मी काम करतोय अनेक वर्ष आणि त्या सामाजिक बांधिलकीची मी जबाबदारी स्वीकारलेली आहे साहेब. रद लागल्यानंतर हात कधी सोडला नाही आणि सोडला नाही. तुमच्या विचारधारेवर साहेब आयुष्याची मी माती केलं करेल, परंतु मात्र माझ्या विचारधारेशी मी कधी पडताळणी करणार नाही आणि केव्हाही आणि कुठेही सर्वसामान्यांचा हात सोडणार नाही साहेब. आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हिंदुस्थान आणि अखंड महाराष्ट्र तुमच्या विचारांचा पाहिजे आहे साहेब. त्यागाने आम्ही आमचं आयुष्य घडवलं आणि तुम्ही सुद्धा कधी सत्तेच्या खुर्चीवर बसले नाही साहेब. तुम्ही अनेकांना खुर्चीवर बसवलं आणि समाजाची सेवा करायला शिकवलं, छोट्या छोट्या घटकांना तुम्ही सन्मान दिला साहेब. आणि मी आज वचनबद्ध आहे, जी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे ती जबाबदारी सदैव ही सर्वसामान्या स्वप्नात पूर्ण करेल आणि ह्या महाराष्ट्राच्या असलेल्या गतिमान व्यवस्थेमध्ये माझ्या तालुक्याला किंवा माझ्या समाज व्यवस्थेची जबाबदारी माझ्याकडे आहे ज्याच्यामध्ये सर्व समाजाची नाळ मी कधी तोडून देणार नाही. कितीही मला संघर्ष करायला लागला पण मी माझं काम कधी थांबलं नाही, ते थांबणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा नामस्मरण करेल आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचा या स्वराज्याला सुराज्य करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. आपल्याला मानाचा मुद्रा साहेब, आपल्याला मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज जय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय.